अंजनेतील आरआर आवा यांच्या समाधीस्थळावरून आपण आपल्यासोबत सुमनताई पाटील आहेत. मला सांगताई कशाबद्दल तुमचं उपोषण आहे, काय मागणी आहे तुमच्या? शेतकरी नवगाव, मी आताच्या टिंबूची 4 वर्ष झालं, मग पत्र देत्या सगळ्यांना जाऊन भेटत्या. आमचेही गावं समज करा, कवटे मक्काळचे सदगावात ती समज करा. मी पत्र देऊन देऊन शेवटी झालं नाही. शेतकरी सगळे वहिनी झालं नाही, तुम्ही झालं म्हणताय झालं नाही, त्यासाठी मला हे उपोषण करावं लागलं. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78-25-89-36-00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आता तुम्ही आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात करणार आहे, आबांच्या संबंधित स्थळावर दर्शन घ्यायला आहे. आमरण उपोषण किती दिवस तुमचं चालणार आहे, काय? जोपर्यंत सुप्रीम कोर्ट सुप्रमा होत नाही तोपर्यंत रोहित दादा आहेत. दादा मला सांगा कशा पद्धतीचं आजचं आंदोलन असणार आहे आणि आता काय काय केलं सकाळपासून? हे आम्ही आमरण उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे. शेतकरी बांधवांना तासगावच्या पूर्व भागात असेल किंवा कवटे मंकाळ तालुक्याची 9 गावं असतील अशा 18 गावांमध्ये, 6-8 गावं आणि कवटे मंकाळ तालुक्यातली 9 गावं, अशा सगळ्या गावांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण आमरून उपोषण करतोय. खरं तर प्रत्येक वेळेला ज्यावेळेस दुष्काळाची झळ आम्हाला येते त्यावेळेस शासन भीक दिल्यासारखं आम्हाला पाणी देतं आणि टंचाईच्या अटी या तासगाव तालुक्याला किंवा तासगावच्या पूर्व भागाला आणि कवटे मंकाळ तालुक्याला कुठेतरी जाणून बुजून लावल्या जातात का, याच्यावरती सुद्धा कुठेतरी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आज शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने तासगाव तालुक्याची ओळख ही द्राक्षासाठी आहे आणि आज पाणी नसल्यामुळे इथला द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल किंवा ऊस उत्पादक शेतकरी असेल हा हवालदिल झालेला आहे आणि त्यांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. किती दिवस उपोषण चालू असणार आहे आणि कोणकोण येणार आहे, राष्ट्रवादीचे कोणकोण मोठे नेते येणार आहेत? आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी आमच्याकडे या संदर्भातली चौकशी केली आणि जर हे उपोषणावरती शासन लवकर मार्ग काढणार नसेल तर निश्चितपणाने सगळा पक्ष आमच्याबरोबर उभा राहील आणि सगळा पक्ष सांगलीत येईल. नक्कीच, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संबंधी उपोषणापासून उठणार नाही आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असं रोहित दादा पाटील यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन अभिजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.